परभणी जिल्ह्यात आता तीन महिने झाले अतिवृष्टी होऊन आणि या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल कापूस असेल याचं मोठं नुकसान झालं आहे मात्र अद्याप ना शासनाची मदत मिळालेली आहे ना पीक विमा ज्या काही भागामध्ये पीक विमा मिळाला तोही तुटपुंजा मिळाला कुठं पावणे दोन रुपये कुठं सत्तर रुपये कुठं तीस रुपये आणि या विरोधामध्ये हे शेतकरी जे आहेत एकोणीस गावातले जाम मंडळातले एकोणीस गावातील शेतकरी या ठिकाणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घ्यायचं आपल्यासोबत मला सांगा नेमकं काय तुमचं मागणं आहे अजूनही पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळालेली नाही नक्कीच नक्कीच या ठिकाणी मी राज्य शासनाला त्याचबरोबर जिल्हाधिकारी साहेबांना तसेच कृषी अधीक्षक साहेबांना या ठिकाणी शेतकरी म्हणून सांगू इच्छितो की या जाम महसूल मंडळा मंडळामध्ये साधारणतः मी चुकले एकोणीस चोवीस गाव आहे सर या चोवीस गावामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टी एवढी झालेली की आठ मंडळ जे परभणी जिल्ह्यातले निवडले होते त्याच्यामध्ये सर्वाधिक वृष्टी जाम मंडळामध्ये झालेली आणि एवढी अतिवृष्टी होऊन अतिवृष्टीचं अनुदान मिळालं नाही रबीच्या पेरण्या या ठिकाणी झाल्या शेतकऱ्यांना प्रचंड आली त्याचबरोबर जाम मंडळाला लोंबाड इन्शुरन्स कंपनी जी आहे ही निवड लबाड कंपनी आहे हे कंपनीची नियुक्ती करू नये लबाड कंपनीने पानं ठिकाणी आम्ही आंदोलन केलं तेव्हा कुठं बाळासाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि इतर पक्षाच्या लोकांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आंदोलन केलं पंचवीस टक्के आग्रम देऊन तोंडाला पानं पुसण्याचं काम केले म्हणजे आय परिस्थिती आज आज काय परिस्थिती आहे या सगळ्या संकटामध्ये शेतकऱ्याची खूप बिकट परिस्थिती आहे कोण्यास कापसाला भाव नाही साडेनऊ झाला दहा हजार मुख्यमंत्र्यांना सांगितलं दिवाळीच्या अगोदर अनुदान अतिवृष्टीचं अनुदान दिवाळीच्या खात्यात जमा शेतकऱ्याच करतो तीन हेक्टरची मर्यादा केली तेरा हजार पाचशे अन्यात केलेते तर आमच्या आपल्या परभणीमध्ये पन्नास टक्क्यांना पाच एकर असलं तर दोन हेक् एक हेक्टरचेच पैसे मिळते दहा एकर असले तर पाच हेक्टरचे पैसे आणि कोणही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे नाहीत लबाड सरकार आहे लबाड शेतकऱ्यांना काहीही पानं फुसले आहेत कुठलं अनुदान नाही कुठलं काहीच नाही हे अनुभव जो आहे विमा कंपनीचा नवा नाही पहिल्यांदा रिलायन्स होती आई आई ते एकुन वीमा वीमा आता आय सी आय सल ओम तर एकूणच या विमा कंपन्या फक्त शेतकऱ्यांचे पैसे म्हणजे भरून घेण्या एवढंच काम करतात असं वाटते शंभर टक्के तुम्ही म्हणल्याप्रमाणे विमा कंपनी फक्त शेतकऱ्याकून वसुली करते आणि नंतर नाही का शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून देते आता माझं आमचं ह्या ठिकाणी एकच म्हणणं आहे की जा महसूल मंडळामध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली ढकफुटी झाली शासनाकड इथली नोंद आहे ज्या ऑक्टोबर चौदा ऑक्टोबरला जी अ अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये जवळपास एकशे चौऱ्याण्णव पॉईंट नऊ इतकी जिल्हाधिकारी यांच्या पैजनमान रिपोर्ट मध्ये नोंद आहे जा महसूल मंडळाची त्याच्यामुळे जा महसूल मंडळाला शंभर टक्के पीक विमा मिळालाच पाहिजे एकूणच बघायला गेलं तर ही व्यथा आहे केवळ जा महसूल मंडळाचीच नाही तर जिल्हाभरातील शेतकऱ्यांची ही व्यथा आहे कारण रब्बी आता सु सुरू झालेला रब्बीची पेरणी आतापर्यंत व्हायला पाहिजे होती मात्र ना शेतकऱ्यांना अनुदान मिळालेलं आहे ना पीक विमा मिळालेला आहे त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी पेरणीसुद्धा या ठिकाणी पुढची करता आलेली नाही त्यामुळं सरकारनं ना कुठंतरी आता हा पीक विमा असेल मदत मदत असल ही द्यायला या ठिकाणी गरज आवश्यकता निर्माण झालेली आहे कॅमेरापर्सन विशालसह पंकज क्षीरसागर ए बी पी माझा परभणी एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट